जय जय रघुवीर समर्थ, समास सातवा, कवेश्वर स्तवन श्री राम। आता वंदु कवेश्वर, शब्द सृष्टींचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी, की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय, की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगत जगे जगदेश्वरांचे महत्व नाना लागवे, सत्कीर्ती स्तव निर्माण कवी, की हे शब्द शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धींचे वैरागर झाले निर्माण झाले, अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूंची दुभणी ओढली श्रोतियांसी, की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षांचे मुख्य मुख्य पडी भरू, नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले, की हा परलोकीचा निज स्वार्थू, की हा योगी यांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानी यांचा परमार्थू रूपाशी आला, की हे निरंजनाची खुण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी, की हा श्रुतींचा भाव गर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होय सुलभ्य निजबोध कवी रूपे, कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक, कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजय, कवी धर्माधिकांचा विनयो विनय करते, कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी, कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली, नाना साधनांचे मूड, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचेनी प्रसादे, आधी कवीचा वाग्विलास तरी मग श्रवणी तुंबडे रस, कवीचेनी मती प्रकाश कवित्वास होय कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यांची सत्या सत्ता, कवी विचक्षणांची कुशळता नाना प्रकारे, कवी कवित्वांचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्राछंद आणि गद्यपद्ये भेदाभेद पदत्रास करते, कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी, कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखांचे संरक्षण ते हे कवी, कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते, कवी वाखाणीती नसता कवीचा व्यापार, तरी कैसा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीची, नाना विज्ञा विद्या ज्ञातृत्व काही कवेश्वर विनतो नाही, कवीपासून सर्व ही सर्वज्ञता वागा मागा वाल्मीक व्यासाधिक झाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनासी, पूर्वी काव्ये होती केली तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली परम योग्यता, ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी, नाना चातुर्यांच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे, परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत, की हे अमृतांचे मेघ ओढले, की हे नवसाराचे ओग लोटले, नाना सुखांचे उचंबडले सरोवर हे, की हे विवेक निधींचे भांडारे प्रगट झाली मनुष्या कारणे, नाना वस्तूंचे नि विचारे कोंदटले हे, की हे आदिशक्तींचे ठेवणे नाना पदार्थास आणि जे उने लादले पूर्व
संचितांच्या गुणे विश्वजनाशी की हे सुखाची आरुवे लोटली औक्षे आनंदे उतटली विश्वजनास उपोगा आली नाना प्रयोगा कारणे की हे निरंजनाची संपत्ती की हे विराटाची योग स्थिती नातरी भक्तींची फळश्रुती फळास आली की हा ईश्वरांचा पवाड पाहता गगनाहुनी वाड ब्रह्मांड रचनेहुनी जाड कवी प्रबंध रचना असा तो हा विस्तार जगास आधार कवेश्वर तयासी माझा नमस्कार इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास सातवा जय जय रघुवीर समर्थ।